लकड़ी पुलावरती जो काही मेट्रोचा पूल होतो आहे त्याला आमच्या काही गणेश उत्सव मंडळांनी आक्षेप घेतला आणि मिरवणुकीमध्ये साधारणतः जे काही आपले रथ असतात सजावट केली जाते तर त्याला एक जी त्याची उंची असते ती त्या गर्डनमुळे कदाचित आपले रथ पुढे जाणार नाहीत अशा प्रकारची एक भूमिका त्यांनी मांडली की त्यामुळे या पुलाच्या विषयामध्ये काम करताना त्या ठिकाणून रथ जातील अशा पद्धतीनं नेमकं आपल्याला काही त्याची रचना करता येईल का त्यामुळे ते काम थांबवण्यात यावं अशी मागणी झाली. गेले 3 महिने याच्यावरती महामेट्रोच्या माध्यमातून गणेश उत्सव मंडळाचे काही प्रमुख पदाधिकारी आणि स्वतः मी याच्यामध्ये सातत्यानं आम्ही चर्चा करत होतो. जवळपास 3 बैठका याच्यामध्ये झाल्या. जे काही गणेश उत्सव मंडळांच्या वतीनं एक त्याच्यामध्ये मार्ग सुचवला गेला होता तो मेट्रोचे सगळे टेक्निकल एक्सपर्ट कमिटी असतील आणि गणेश उत्सव मंडळाचे काही कार्यकर्ते याच्यामध्ये तीसुद्धा चर्चा झाली की त्याच्यामध्ये ते काही फिजिबल होत नाही अशा पद्धतीनं देशात कुठेही रेल्वेचे मार्ग 2 वेगळे एकत्र करता येतात किंवा ते एकत्र मार्ग वेगळे करता येत झालेले सुद्धा, परंतु मेट्रो मार्ग हा कुठेही रूळ त्याचा जो आहे तो सलगच ठेवावा लागतो, तो कुठेही कट केला जात नाही अशा प्रकारचं एक मेट्रोची भूमिका होती. आणि आता 2 नव्यानं पर्याय गणेश उत्सव मंडळांच्या समोर ठेवलेत की हे जर करायचं असेल तर पूर्णपणे आपल्याला एकतर मेट्रोच्या ह्या सगळ्या कामातल्या त्या पुलाच्या आजूबाजूचे एक पर्याय असा आहे की याच्यामध्ये 24 महिने कालावधी लागेल, असे 39 पियर पाडावे लागतील आणि त्याला जवळपास 70 कोटी रुपये खर्च येईल असा एक पर्याय ठेवला. दुसरा पर्याय असा ठेवला गेला की साधारणतः 17 पियर्स पाडावे लागतील आणि त्याच्यामध्ये 18 महिन्याचा कालावधी लागेल आणि त्यालाही खर्च 23 कोटी होईल. आणि हे 2 पर्याय याच्यामध्ये आत्ता गणेश उत्सव मंडळांच्या समोर ठेवले गेलेले आहेत. परंतु शेवटी गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्तासुद्धा हा एक सामाजिक भान जपणार आहे आणि त्यामुळे हे दोन्ही विषयसुद्धा खूप अवघड आहेत. आणि एकूणच हे सगळं पाहता गेल्या 3 महिन्यामध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये आज तरी याच्यामध्ये सामंजस्यानं कुठला मार्ग निघत नाही आहे, परंतु आजही त्याच्यामधनं काही मार्ग निघत नाही असं दिसतंय. माझी पुन्हा एकदा सर्व गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की या शहराचं विकासाचा सगळा विचार करता आज जवळजवळ 3 महिने हे मोठं काम थांबलं आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी आता निर्णय केला पाहिजे आणि शहराच्या या विकासाच्या संदर्भात आपली बांधिलकी सगळ्यांनी जपली पाहिजे. आणि म्हणून मी आज मेट्रोच्या अधिकाऱ्यांना हे सांगितलं आहे की आता याच्यातनं मार्ग निघत नाही, त्यामुळे 3 महिन्यापूर्वी आपण जे काही काम थांबवलं होतं ते काम आता कुठंतरी मार्ग निघत नसल्यामुळे सुरू करण्यात यावं. आणि तशा पद्धतीचं बोलणं माझं काही वेळापूर्वी या सगळ्या अधिकाऱ्यांशी झालेलं आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये आता सर्वांनी सहकार्य करणं खूप महत्त्वाचं आहे.